नमस्कार मित्रो, मागील व्हिडिओ मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या संदर्भात फुल डेमो व्हिडिओ टाकलेला होता, पण वेबसाईटवरती एरर होता। अर्ज या बाबीवरती क्लिक केल्यानंतर अर्जाचा पर्याय ओपन होत नव्हता, पण अर्ज पर्याय सुरू झालेला आहे। मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। मित्रो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल, त्यावरती क्लिक करून या पेजवरती याल। या पेजवरती आल्यानंतर इथे पाहू शकता लाभार्थी सुविधा या पर्यायावर क्लिक करा। यानंतर इथे अर्ज करा 2 नंबरचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा। यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल, यामध्ये बघा आपली जर लँग्वेज ते इंग्लिश असेल तर इथून मराठी करून घेऊ शकता। इथे लँग्वेजवरती क्लिक करायचं आहे आणि मराठी चेंज होते। तर यानंतर पहा, पहिला जो ऑप्शन आहे तो समजून घ्या। अर्जदाराने या अगोदर महावितरणच्या पारंपरिक पद्धतीने शेतीकरिता वीज पुरवठा मिळवण्यासाठी पैशाचा भरणा केलेला असेल व वीज जोडणी अद्यापही प्रलंबित असेल, त्या ठिकाणी पारेषण विरहित सौर कृषी पंपाकरिता खालीलप्रमाणे माहिती भरावी। म्हणजेच काय, या अगोदर तुम्ही जर MSEB कडे पारंपरिक पद्धतीने म्हणजे इलेक्ट्रिक पद्धतीने वीज पुरवठा मिळवण्यासाठी पैशाचा भरणा केला असेल व वीज जोडणी अद्यापही प्रलंबित असेल तर तुम्ही खालील माहिती भरू शकता अशा पद्धतीने आहे। हा ऑप्शन तुम्ही इथे टाळायचा आहे। यानंतर पहा, इथे या अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील हा पर्याय आहे, इथे आपल्याला काय माहिती भरायची आहे पहा। त्यानंतर आपले आधार कार्ड नमूद करा। आधार कार्ड नमूद केल्यानंतरच आपला खालील ऑप्शन ओपन होईल। त्यानंतर पहा, इथे योजनेचे नाव मागेल त्याला सौर ऊर्जा पंप असे दिसून येईल। इथून आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे, जो कोणता आहे तो। त्यानंतर आपला तालुका इथून सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर पहा, इथून आपलं गाव सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर मुख्य सर्वेक्षण क्रमांक म्हणजे तुमचा गट क्रमांक इथे नमूद करायचा आहे। त्यानंतर पहा, इथून आपल्याला उपगट क्रमांक येऊन जाईल, इथून तुमचा उपगट क्रमांक सिलेक्ट करून घ्यायचा आहे। शेतीचा प्रकार इथे पहा, शेतीचा प्रकार मधून सेल्फ की शेअर्ड म्हणजेच काय, स्वतःची आहे की सामायिक आहे। स्वतःची असेल तर सेल्फ करा, सामायिक असेल तर सामायिक करा। जमीन मालकाचे नाव इथून सिलेक्ट करा, ऑटोमॅटिकली येऊन जाईल। आता त्या गट नंबरचे जमीन मालक इथे येणार आहेत, त्याचं नाव सुद्धा। त्यानंतर जमीन एकूण क्षेत्रफळ इथे आपल्याला भेटून जाईल। त्यानंतर पहा, अर्जदाराचे नाव इथे नमूद करा, अर्जदाराच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव। त्यानंतर अर्जदाराचे आडनाव इथून नमूद करायचं आहे। त्यानंतर लिंक इथून सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर पहा, भ्रमणध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक इथे नमूद करायचा आहे। जात वर्गवारी तुमची SC ST OBC जनरल जी काय आहे ती सिलेक्ट करा। ईमेल ID टाईप करा। त्यानंतर अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण या पर्यायामधून आपल्याला आपला इथे घर क्रमांक, त्यानंतर इथे रस्ता खूण असेल तर टाका अन्यथा स्किप करा। त्यानंतर जिल्हा तालुका गावचे नाव, त्यानंतर पिनकोड आणि पुन्हा एकदा इथे मोबाईल क्रमांक, त्यानंतर STD कोडसह दूरध्वनी क्रमांक असल्यास, त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक असल्यास इथे नमूद करा। त्यानंतर पहा, इथे जलस्रोत्र प्रकारमधून आपल्याला पहा इथे व्हील म्हणजे व्हीर, बोरवेल किंवा फार्म बॉन्ड म्हणजे शेततळे, हे तीनच पर्याय आहेत। आपल्याकडे व्हीर असेल तर व्हीरीवरती क्लिक करा, किंवा बोरवेल असेल किंवा शेततळं असेल तर या पर्यायापैकी आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सिंचन प्रकार पहा, मायक्रो ओपन की पाईप, म्हणजे तुमचा सिंचन प्रकार पहा ओपन आहे पाईपद्वारे आहे तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे पहा। त्यानंतर पाण्याची गुणवत्ता निवडा या पर्यायावरती क्लिक करा। इथे हार्ड आहे की सॉफ्ट आहे ते तुम्हाला पाणी गुणवत्ता सिलेक्ट करायचं आहे। यानंतर पहा, जलस्रोत्र खोलीमध्ये किती फूट तुमची विहीर आहे ती इथे नमूद करायची आहे। उदाहरणार्थ पहा, 100 फूट असेल 100 फूट असे तुम्ही फुटामध्ये सिलेक्ट करायचे आहे। पावसाळी हंगामात जलस्रोत्र खोली फुटामध्ये इथे नमूद करायची आहे। पावसाळी हंगामात किती फुटामध्ये येते ती इथे तुम्हाला नमूद करावी लागेल पहा। त्यानंतर पहा, उन्हाळी हंगामात किती खाली जातं ते इथे नमूद करायचं आहे। उदाहरणार्थ पहा, 100 फूट खोली असेल तर 70-80 फुटावरती पाणी उन्हाळ्यात असू शकतं तर ते तेवढं तुम्ही नमूद करू शकता। जसं पावसाळ्यात पूर्ण भरतं त्यामुळे वरच्यावर पाणी भेटू शकतं, तसं उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला इथे नमूद करायचं आहे। त्यानंतर विद्यमान शेततलाव आहे काय, असल्यास यस नसल्यास नो वरती क्लिक करा। कूपनलिका रुंदी इंचमध्ये असेल तर इथे सिलेक्ट करायचं आहे।
यानंतर पहा इथे आता पर्याय आपल्याला तीनच देण्यात आलेले आहेत. पहा त्यामुळे आपल्याला या पर्याया व्यतिरिक्त पर्याय ओपन करता येत नाही. शक्यतो यापेक्षा जास्त म्हणजे नदी नाला हे सुद्धा पर्याय असणं आवश्यक आहे. यानंतर पहा कृषी तपशील आपल्याला इथून नमूद करायचा आहे म्हणजेच पिकाचा प्रकार. तर मागील वर्ष आपल्याला पीक कोणतं होतं, खरीप की रब्बी. रब्बी असेल तर पहा उन्हाळ्यात आणि खरीप म्हणजे पावसाळ्यात. म्हणजे मागील वर्षी कोणतं होतं ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. पिकांची संख्या मागील वर्षी किती पिकं घेतलेला होतात ती. पिकाचा प्रकार शेवटचा ते शेवटचा वर्ष खरीप की रब्बी तो तुम्ही इथे सिलेक्ट करा. पीक संख्या शेवटचे ते शेवटचे वर्ष म्हणजे किती पीक घेतलेला होतात ते इथे नमूद करा. आता पहा विद्यमान पंप वापर करता तुम्ही आहात काय असल्यास यस वरती क्लिक करून तुम्ही बाकीचा प्रकार भरायचा आहे. म्हणजे पहा विद्यमान पंप प्रकार किती कसा आहे, एसी आहे डीसी आहे. विद्यमान पंप उपप्रकार पहा इथून तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. जर तुमच्याकडे पंपच नसेल विद्यमान तर नो वरती क्लिक करायचं आहे म्हणजे बाकीची ऑप्शन हाईड होतील. त्यानंतर पहा आवश्यक पंप तपशील यामधून आवश्यक पंप तुम्हाला जो पाहिजे आहे तो डीसी. त्यानंतर पहा आवश्यक पंप उपप्रकार इथून सिलेक्ट करायचा आहे. पहा तर पहा सबमर्सिबल म्हणजे पाण्यातील आणि पहा सरफेस म्हणजे पाण्यावरील असा पंप आहे. हा पर्याय तुम्ही सिलेक्ट करू शकता. आवश्यक पंप श्रेणी वॉटर. त्यानंतर पहा एच पी मध्ये आवश्यक पंप क्षमता तुम्हाला 3 HP 5 HP की 7.5 HP. तर तुम्हाला 7.5 HP भेटणार नाही कारण तुमच्या जमिनीच्या प्रमाणात इथे ऑप्शन आहे. तर तुम्ही तुमची जमीन जर 1-2 एकरपर्यंत असेल तर 3 HP, 2 एकर ते 5 HP 5 एकरपर्यंत असेल तर 5 HP, 5 एकराच्या वर असेल तर 7.5 HP. तर तुम्हाला हा ऑप्शन आहे, तुम्ही कमी क्षमतेची घेऊ शकता. त्यानंतर पहा आवश्यक पाणी उपसा लिटरमध्ये इथे आपल्याला नमूद करायचं आहे. पहा किती लिटर आवश्यक उपसा पाहिजे आहे तर तुम्ही इथे लिहू शकता. इथे स्टार मार्क नाही त्यामुळे नाही लिहिला तरी चालेल. तर बँक खाते क्रमांक इथे तुमचा लिहायचा आहे. IPC कोड टाका आणि बँक तपशील शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तुमची खालती माहिती जी आहे बँकेचं नाव, IPC कोड, शाखेचे नाव, शाखेचे व शहराचे नाव ते ऑलरेडी येऊन जाईल. तर उदाहरणासाठी पहा इथे मी IPC कोड टाकतोय आणि बँक तपशील शोधा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर त्या बँकेची सर्व डिटेल्स येऊन जाईल. इथे खाते क्रमांक नमूद करा बरोबर, खातेधारकाचे नाव इथे नमूद करा, शाखेचे नाव इथे नमूद करावं लागेल. त्यानंतर घोषणापत्र आहे वरील माहिती. त्यानंतर इथे आपल्याला गट क्रमांक तुमचा येऊन जाईल ज्या गट क्रमांकमध्ये सौर पंप बसवणार आहात तो. तर पहा आपल्याला यामध्ये घोषणापत्र ज्या बाबी आहेत त्या वाचून घ्या. त्यानंतर इथे जा संमती पत्राचे ऑप्शन आहेत. वरील माहिती मला समजली असून मला समजावून देण्यात आली असून मी कोणत्याही दडपणाशिवाय ते मान्य करीत आहे. मी भरलेला फॉर्म तपासला आहे, सबमिट केलेली सर्व माहिती बरोबर आहे. मी सहमत आहे की एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदलांना परवानगी दिली जाणार नाही म्हणजे बदल करता येणार नाही. त्यानंतर इथे कागदपत्र आवश्यक अपलोड करायचे. आता कोणकोणती ते पहा इथे 7-12 सामायिक असेल तर तुम्हाला इतर भोगवाडदारांचे संमतीपत्र 200 स्टॅम्पवरती द्यावं लागेल. संमतीपत्र आता त्याचा नमुना मी लवकरच बनवेल आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तिथे भेटून जाईल. आधार कार्ड प्रत इथून आपल्याला चूज फाईल करायची आहे आणि अपलोड करायची आहे. रद्द केलेली धनादेश किंवा बँक पासबुक प्रत इथे अपलोड करायचं आहे. पासपोर्ट आकाराचा छायांकित प्रत आता पासपोर्ट साईज फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर पहा इतर कागदपत्र लागू असल्यास आपल्याला द्यायची आहेत. कास्ट सर्टिफिकेट असेल तर शेत जमीन विहीर पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदारांचे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे विहीर आणि शेत जमीन सामायिक असेल तर. त्यानंतर पहा पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना हरकत दाखला म्हणजे काय, ज्या ठिकाणी नदी असतील त्या ठिकाणी पाणी प्रभावित क्षेत्र असं समजलं जातं आणि त्यांना हा दाखला संबंधित खात्याचा अपलोड करावा लागेल पाण्याचा. अशा पद्धतीने सर्व कागदपत्र ही PDF फाईल अपलोड करायची आहेत आणि 500 KB पेक्षा कमी. त्यानंतर पहा इथे अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला पाहू शकता अशा प्रकारे फॉर्म सबमिट झाल्यानंतर फॉर्म पोचपावती येऊन जाईल. पारेषण विहिरीत सौर कृषीपंपासाठी आपला फॉर्म यशस्वीरित्या प्रविष्ट झालेला आहे. आपला लाभार्थी क्रमांक इथे येऊन जाईल. आपले नाव, आधार कार्ड,
मोबाईल क्रमांक त्याचबरोबर अर्ज दिनांक येऊन जाईल. इथे आपल्याला प्रिंट करा या पर्यायावरती क्लिक करून आपण याची प्रिंट काढायची आहे. अशा प्रकारे तुमचा हा फॉर्म सबमिट होईल. यानंतरची स्टेप कोणती असणार आहे, आपल्याला पुन्हा हा फॉर्म चेक करायचा आहे मंजूर झालेला आहे का नाही, किंवा आपल्या मोबाईलवरती मेसेजसुद्धा येऊ शकतो. तर त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला पुन्हा या पोर्टलवरती यावं लागेल. लाभार्थी सुविधा या पर्यायावरती क्लिक करून अर्जाची स्थिती या पर्यायावर क्लिक करा. यामध्ये आपला अर्ज क्रमांक प्रविष्ट करायचा आहे आणि शोधा पर्यायावरती क्लिक करायचा आहे. अर्जाची स्थिती इथे अर्ज मंजूर की नामंजूर हे येऊन जाईल. अर्ज मंजूर झाल्यानंतर भरणा करा या पर्यायावरती क्लिक करावं लागेल. आता पहा इथे आपल्याला पुन्हा यायचं आहे, देयकाची रक्कम भरणा करा हा पर्याय क्लिक करायचा आहे. आपला अर्ज क्रमांक शोधायचा आहे, आपला अर्जाची स्थिती अप्रूव्ह झाली असेल तर आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी कशा पद्धतीचे असणार आहे पहा. अशा प्रकारे आपल्याला पेमेंटसाठी नेक्स्ट स्टेप असणार आहे, पेमेंट अर्ज मंजूर झाल्यानंतरच करायचं आहे. इथे पहा गेटवेद्वारे भरणा करायचा आहे. भरणा केल्यानंतर आपल्याला सर्वेक्षण करावं लागेल ते महावितरणच्या ॲपद्वारे. तर ते सर्वेक्षण कसं करायचं, आपल्या विहिरीजवळ जाऊन तो पर्याय ओपन झाल्यानंतर आपल्याला पाहायला भेटेल. पण त्याचा डेमो मी ऑलरेडी केलेला आहे, तो व्हिडिओ हा व्हिडिओ संपताच आपल्याला तिथे प्ले करता येणार आहे. त्या पद्धतीने तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्ही महावितरण ॲपद्वारे सर्वेक्षण करू शकता. अशा प्रकारे मित्रो आपला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तुमच्या अडचणी कमेंट सेक्शनमध्ये नमूद करा. धन्यवाद.